नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला इथे येऊन निर्णय रोग, त्यांची लक्षणं, कारणं, वेगवेगळ्या उपचार पद्धती या अनेक विषयांवरती मार्गदर्शन करतात आणि आपल्याला देतात आरोग्याचा मंत्र. आरोग्याचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे हार्निया आणि ओबेसिटी. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर शशांक शहा. डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण डॉक्टरांचीही थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर शशांक शहा. हे डॉक्टर गेले 30 वर्ष हर्निया लॅप्रोस्कोपिक ओबेसिटी सर्जरी यामध्ये मुंबई आणि पुणे येथे कार्यरत असून आतापर्यंत 40,000 अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्याचा त्यांचा अनुभव आहे. हर्नियाच्या 45 शस्त्रक्रिया फक्त 10 तासात केल्याचा त्यांचा जागतिक विक्रम लिंका बुकमध्येही नोंदवण्यात आलेला आहे. लठ्ठपणा आणि डायबिटीसच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना अमेरिकेमध्ये स्कॉलर अवॉर्डही देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ओबेसिटी सर्जरी सोसायटीचे ते प्रेसिडेंट असून त्यांचं नाव जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. डॉक्टर शहा हे लॅप्रो ओबेसिस सेंटर पुणे व लीलावती हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. तर प्रेक्षको, आजचा विषय तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे हर्निया आणि ओबेसिटी. आपण थेट डॉक्टरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण आजचा जो विषय घेतलेला आहे अत्यंत महत्वाचा आहे. हार्नियाचा विषय घेतलेला आहे, ओबेसिटी किंवा लठ्ठपणा. मला वाटतं आज तो सगळीकडे पसरत चाललेला आहे. तुमच्याकडे अनेक पेशंट्स ओबेसिटीच्या कारणाने येत असतात. तुमचा स्वतःचा जागतिक विक्रमही आहे हार्नियाच्या दृष्टिकोनातून, तो आपण त्याविषयी बोलूया. पण ती सगळ्यात प्रथम प्रेक्षकांना एक सामान्य भाषेत कळेल अशा भाषेत हार्निया म्हणजे नेमकं काय आहे, त्याचे प्रकार काय आहेत, त्याविषयी काय सांगाल? हार्निया म्हणजे बेंबीमध्ये एखादा फुगवटा येतो, जांघेमध्ये फुगवटा येतो, न दुखताना खोकला तर वाढतो, झोपला तर कमी होतो आणि हळूहळू त्याचा आकार वाढत जातो. ऍक्च्युली स्नायूंमध्ये छेद तयार होऊन त्याच्यामधून आतड्याचा एक भाग थोडासा बाहेर यायचा प्रयत्न करत असतो, त्याला हर्निया असं म्हणतात. लठ्ठपणा वाढला, पोट वाढलं तर पोट ताणून ताणून ते फाटून तिथे हर्निया होऊ शकतो. हर्नियामध्ये खूप वेळेला आतडी अडकली तर त्याच्यामुळे धोका निर्माण होतो आणि अचानक शस्त्रक्रियेची वेळ येते. त्यामुळे न दिसणार, न दुखणारा जरी फुगवटा असेल तरी त्याची वेळेत ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. हर्नियाचे वेगवेगळे प्रकार असतात. कुठल्याही ठिकाणी कुठेही छेद असेल, पूर्वीचं ऑपरेशन असेल, त्याच्यामध्ये फुगवटा आला, बेंबीत आला, जांघेत आला, पोटाच्या आतमध्ये सुद्धा हर्निया होऊ शकतो. आणि वजन वाढलं तर हर्निया हा जास्त अवघड होतो, जास्त परत होण्याची शक्यता होते. आणि त्यामुळे हर्नियाची ट्रीटमेंट देताना आजच्या काळामध्ये हर्नियाच्या दुर्बीण ट्रीटमेंट बरोबर वजन कमी ठेवणं किंवा पोट वाढू न देणं याचंही अत्यंत महत्व आहे. नक्की, जसं तुम्ही म्हणालात तसं की म्हणजे हर्निया आणि लठ्ठपणा किंवा ओबेसिटी याचा सुद्धा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपल्याला संबंध दिसून येतो. आणि मला वाटतं जसं मी म्हटलं तसं की लठ्ठपणा वाढत चाललाय, त्यामुळे मला वाटतं हर्नियाचे पेशंट्सही त्याची संख्या कुठेतरी वाढत चालली. पण जसं डॉक्टर तुम्ही म्हणालात तसं की पोटाचा घेर वाढला किंवा पोट वाढलं किंवा बेंबीमध्ये जांघेमध्ये जर का हर्निया झालेला असेल तर मग उपाय करण्याच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं जातं? ऍक्च्युली हर्निया म्हणजे हा एक मेकॅनिकल डिफेक्ट असतो. खूप जणांना वाटतं की औषधांनी बरं करावं, पण हर्निया औषधांनी बरा होऊ शकत नाही कारण स्नायू फाटलेले असतात आणि तिथे एक छेद तयार झालेला असतो. त्या ठिकाणी एक जाळी लावतात, पॉलीप्रॉपिलिन किंवा विरघळणारी जाळी लावतात, ज्याच्यामुळे स्नायूचा ती एक भाग होऊन जाते आणि तो भाग कडक होतो. खूप वेळेला वजन उचलणं, जोर करणं अशा सर्व गोष्टी माणसाला रोज कराव्याच लागतात आणि तरीही हर्नियाची ट्रीटमेंट करावी लागते. नशिबाने आजच्या काळामध्ये हर्नियाची ट्रीटमेंट ही पूर्ण दुर्बिणीमधून होते. बेन टाकायची होऊ शकते, दुर्बिणीमधून ती जाळी आत टाकून एका विशिष्ट साहित्याने ती आतमध्ये चिकटवून टाकली जाते आणि त्याच्यामुळे एक दिवसात हर्निया पूर्ण बरा होतो, फुगवटा पूर्ण जातो आणि एक दोन दिवसात माणूस परत कामालाही लागू शकतो. पण वेळेत हर्नियाचा उपाय करणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि आता जसं तुम्ही उल्लेख केलात की बिन टाक्याची जी हर्नियाची शस्त्रक्रिया आहे ती नेमकी काय असते, कारण हल्ली बऱ्याच जणांना बिन टाक्याची किंवा कमी वेदना देणारी पटकन रिकव्हर होणारी अशा शस्त्रक्रिया लोक प्रिफर करतात, तर त्या अनुषंगाने ह्या शस्त्रक्रिया कशा प्रकारे असतात? हर्नियाचे बरेच प्रकार असतात. बेंबीमध्ये, जांघेमध्ये असेल तर दुर्बिणीमधून आपण त्या डिफेक्टला सगळी आतडी आत काढून आतमधून एखादी जाळीचा पॅच लावू शकतो. तसेच आजच्या काळात नवीन 3 डायमेन्शनल जाळीचे प्रकार आलेले आहेत की आत टाकले की ते आपोआप उघडतात आणि वरती जो छोटासा छेद असतो तो फेविकॉल सारखा ग्लूनी स्किन बंद करून टाकतात आणि संध्याकाळी पेशंट हिंडायला फिरायला नॉर्मल लागतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो छेद बंद करताना त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा ताण न येता, टाके न मारता, वेदना न होता जर आपण जाळी बसवू शकली तर त्याच्यामुळे माणसाची
ती जी स्नायूची जी आवरण असतं ते एकदम कडक होऊन नॉर्मल होऊ शकतं. मुलं खेळू शकतात, व्यायाम करू शकतात, वजनही उचलू शकतात आणि तरी सुद्धा हर्निया परत होत नाही. आणि नशिबाने ह्या दुर्बिणीतून असल्यामुळे, छोट्याशा छेदमुळे असल्यामुळे आणि त्याला आपण बेन टाकेचं केल्यामुळे ते वेदनाविरहित होतं आणि हसत खेळत पेशंट बरा होऊ शकतो. स्त्रियांमध्ये जर का डॉक्टर आपण बघितलं तर जसं आपण म्हणतो की लठ्ठपणाचा याच्याशी संबंध आहे. स्त्रियांमध्ये कुठे ना कुठेतरी डिलिव्हरी झाल्यानंतर, सीझर असल्यानंतर पोट मोठं होतं, पोटाचा घेर वाढतो, मग त्यावेळेला त्यालाही हर्नियाच म्हणता येईल का? प्रेग्नन्सीमध्ये पोट वजन वाढलेलंच असतं आणि त्यात परत प्रेमाने खूप खाऊ घालतात आणि अजून वजन वाढतं, पोट वाढतं. डिलिव्हरी नंतर पोट हळूहळू कमी व्हायला लागतं असं समजतात, पण खूपशा स्त्रियांचं पोट कमी होतच नाही. त्याचं कारण ताणल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये खूप वेळेला स्नायू दुभंगतात. विशेषतः ज्यांचं वजन अधिक जास्त असतं त्यांचे स्नायू ताटून लवकर फाटतात आणि ते लवकर आकुंचन पावत नाहीत आणि त्यामुळे जरी प्रेग्नन्सी होऊन काही महिने झाले तरी पोट मोठंच दिसतं. हे स्नायू जे दुभंगलेले असतात पोटाचे त्याला एक प्रकारचा हर्निया किंवा डायव्हरिकेशन असं म्हणतात आणि त्यामुळे वजन जरी कमी झालं, पोट जरी आत गेलं तरी तो फुगवटा जात नाही. तर त्या हर्नियाचा उपाय आपण सहज करू शकतो ज्याने पुढची प्रेग्नन्सी चांगली होते. पोट आत जातं, स्त्रियांना ऑफकोर्स परत छान दिसायला आवडतंच. मी एका उदाहरणातून दाखवणार आहे, तुम्हाला असं दिसेलच त्याच्या चित्रामध्ये की प्रेग्नन्सीमुळे वजन वाढलंय, चेहऱ्यावर सूज झाली आहे आणि हळूहळू कमी व्हायचा प्रयत्न करत आहेत पण पोट मात्र वाढलेलं आहे. तर तो एक प्रकारचा हर्निया आहे आणि त्याची दुर्बिणीतनं ट्रीटमेंट केल्यामुळे वजनही कमी झालंय, पोटही नॉर्मल झालंय आणि ती स्त्री परत प्रेग्नन्सीच्या आधी होती तशीच झाली आहे. आणि कुठल्याही स्त्रीला आजार जाऊन आपण तसं व्हावं असं व्हायला आवडेलच. नक्की नक्की. आणि सर बऱ्याच वेळा आहे आपण प्रेग्नन्सी बद्दल बोललो परंतु खूप कॉमन झाले दिसून येतं ते म्हणजे लोकांमध्ये ऍसिडिटी असते, सतत छाती जळजळ होत असते, उलटी होत असते, तेव्हा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या वारंवार होत आहेत त्याला सुद्धा कुठे ना कुठेतरी हर्निया कारणीभूत असतं असं काही खरं आहे का? खरं तर ऍसिडिटी म्हणतात किंवा छातीत जळजळ होते, झोप जळती, पोटात गुळणी येते किंवा पोट टाईट होतं, हा एक प्रकारचा हर्निया असतो ज्याला हायटस हर्निया असं म्हणतात. म्हणजे अन्ननलिका आणि जठर याच्यामध्ये जी वाल असते, जी दडप असते, ती सैल झाल्यामुळे जठराचा थोडासा भाग छातीमध्ये जात असतो आणि त्याला हायटस हर्निया असं म्हणतात. जर पोट वाढलं, वजन वाढलं तर पोटातला दाब वाढून ते जठर वरती ढकललं जातं आणि त्याच्यामुळे ही ऍसिडिटी होते. लोक वर्षानुवर्ष ऍसिडिटीची औषधं घेतात. ऍक्च्युली ऍसिड अन्ननलिकेला एक जखम करतं, ते तंबाखू खाल्ल्यासारखं असतं आणि त्यामुळे धोक्याचे आजार होऊ शकतात आणि म्हणून याची ट्रीटमेंट अत्यंत आवश्यक असते. या ट्रीटमेंटमध्ये दुर्बिणीमधून ती वाल टाईट करून जठर परत पोटामध्ये आणतात आणि ऍसिडिटीमधून पेशंट पूर्ण बरा होऊ शकतो. आयुष्यभर कायम टेन्शनमुळे ऍसिडिटी आहे, खाल्ल्यामुळे ऍसिडिटी आहे असं समजणं चुकीचं आहे. पोट जास्त असेल तर फक्त हर्नियाची ट्रीटमेंट करून चालत नाही, कारण ते प्रेशर जर आत राहिलं तर परत जठर वरती जाऊ शकतं. मी एका उदाहरणातून दाखवणार आहे. तुम्हाला दिसतंय की पोट मोठं आहे, वजन जास्त आहे आणि झोपलं की ऍसिडिटी होते, झोप डिस्टर्ब होते, चांगली झोप होत नाही, सारखं कुशीवर वाढायला लागतं आणि त्यामुळे असं वाटतं की टेन्शन स्ट्रेसमुळे आहे, जेवल्या जेवल्या पोट डिस्कम्फर्ट होतं. त्यांच्या दुर्बिणीतून असा उपाय केलेला आहे की ज्याच्यामध्ये जठर पोटामध्ये आणलेलं पण आहे आणि वजन कमी करण्यासाठी जठरावरती दुर्बिणीतनं उपाय करून हर्नियाचा उपाय केलाय. त्याच्यानंतर बघाल पोट कमी झालंय, वजन कमी झालंय, माणसाला हलकं वाटतंय, सगळं जेवूनही परत ऍसिडिटीची गोळी घेणं बंद झालेलं आहे आणि त्याच्यामुळे होणारे धोकेही कमी झालेत आणि पोट कमी झाल्यामुळे माणसाला जास्त तरुण आणि जास्त उत्साही वाटत आहे. नक्की. पण आपण मगासून जे डिस्कशन करतो त्याच्यामधनं हे दिसून येतंय की ओबेसिटी किंवा लठ्ठपणा या सगळ्या गोष्टींना खूप जास्त मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतोय. तर मग जसं तुम्ही म्हणताय की आपण हर्नियासाठी या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया आज करतो, त्याच्यावरती पूर्णपणे उपचार इलाज आहेत, मग त्याबरोबरीनेच आपण लठ्ठपणावरती सुद्धा उपचार करू शकतो का आणि मग त्याचे फायदे नेमके काय दिसून येतात? खरं तर नेहमी एखादा रुग्ण येतो तर त्याला आम्ही सर्व प्रकारे एकत्र इव्हॅल्युएट करून त्याच्या सर्व आजारांसाठी ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो. खूप वेळा एखादा रुग्ण येतो त्याचं पोट मोठं असतं, डायबिटीस व्हायला लागलेला असतो, बीपी असतं, कोलेस्ट्रॉल असतं, दम लागत असतो, त्याचबरोबर हार्निया असतो, सोनोग्राफी केली तर पित्ताशयात खडे असतात. अशा सर्व उपायांना आपण एकाच दुर्बिणीतनं उपाय करू शकतो. एकदा दुर्बीण पोटात गेली तर पित्ताशयाचा उपाय होऊ शकतो, हार्नियाचा उपाय होऊ शकतो, वजन कमी व्हायचा उपाय होऊ शकतो, आपण बाकीचे अवयव बघू शकतो. एखाद्या वेळेस स्त्रियांना त्याचा ओव्हेरियन सिस्ट असेल, अपेंडिक्स असेल, दुसरा कुठला आजार असेल, हे सर्व आजार एकाच दुर्बिणीतून 2 ते 3 छेदांमध्ये होऊन रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. मी एक उदाहरण दाखवणार आहे. 15 वर्षापूर्वी आमच्याकडे या स्त्री आलेल्या होत्या.
त्यांना बेंबीत हर्निया आहे आणि दुखत आहे म्हणून आल्या होत्या. सोनोग्राफीत त्यांना पित्ताशयात खरे होते आणि तपासण्या केल्या तर कोलेस्ट्रॉल वाढत होतं, लिव्हरमध्ये फॅटचं प्रमाण वाढत होतं, डायबिटीस होण्याची शक्यता ऑलमोस्ट झालेली होती. आम्ही म्हटलं की या दुर्बिणीमधनं पोटात गेल्यावरती फक्त आम्ही अजून एक जठरावर उपाय करणार आहोत, तुम्हाला कळणार नाही, दुखणार नाही, पण तिन्ही उपाय एकाच वेळी होऊन तुमचं पित्ताशयाचे खडे बरे होतील, हर्निया बरा होईल आणि त्याचबरोबर तुमचं वजनही कमी होईल. आता त्यांचं तुम्ही परिवर्तन बघू शकता. एक 10 वर्षानंतर सुद्धा त्या एका तरुण मुलीसारख्या राहिल्यात, हर्निया परत झालेला नाही आणि एकाच उपायामधून वेगवेगळे पोटाचे आजार बरे होण्याचा फायदा मिळालेला आहे. त्याचबरोबर डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, सांधे दुखी नाही, दम लागत नाही आणि तरुण असल्यासारखं आणि हेल्दी असणं हा एक एकत्र फायदा आहे. आणि त्यामुळे आजच्या काळात हर्निया परत होऊ नये म्हणून लठ्ठपणाची ट्रीटमेंट, बाकीच्या आजारांची ट्रीटमेंट, सर्वच ट्रीटमेंट एकाच वेळी दुर्बिणीतून केली जाते. नक्कीच, म्हणजे आपण जसं म्हणतो तसं की एकाच वेळेला आपण हे सगळे उपचार करू शकतो, फक्त त्यासाठी योग्य निदान करण्याची आणि त्याच वेळेवरून उपचार करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने डॉक्टर चर्चा आपण पुढे नेऊया, परंतु आरोग्याचं मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आरोग्याचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय हर्निया आणि ओबेसिटी या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर शशांक शाह. या विषयासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं असेल तर अपॉइंटमेंट करता. आपण स्क्रीनवरती जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही डॉक्टरांना भेटून तुमचे इलाज आणि उपचार हे नक्कीच करू शकता. डॉक्टर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं म्हणत होतो की ओबेसिटी किंवा लठ्ठपणा याचा सगळ्याचा कुठे ना कुठेतरी या सगळ्याशी संबंध आहे, तर या सगळ्याचा एकत्रित उपचार करताना आणखीन काही वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार आपण करू शकतो, जसं तुम्ही मगाशी म्हणाल डायबिटीस असेल, बीपी असेल, या दृष्टिकोनात तसं म्हणजे लठ्ठपणाबरोबर एक आजारांचं पॅकेजेस देव रुग्णाला देतो. कोणाचं पोट वाढलेलं असतं त्याच्यामुळे दम लागत असतो, कोणाला घोरण्याचा आजार असतो, हे वजन पोट खाली लोंबल्यामुळे मणक्यावरती त्याचा ताण पडून मणके दुखायला लागतात, गुडघ्यांवरती वजन पडून गुडघे दुखायला लागतात आणि या सगळ्यांमुळे हालचाल कमी झाली तर त्याच्यामुळे वजन आणि पोट अजून वाढायला लागतं आणि हर्निया अजून मोठा व्हायला लागतो. मी एक उदाहरण दाखवणार आहे की या व्यक्ती आमच्याकडे आल्या होत्या, पोट वाढत होतं, हर्निया मोठा होत होता, पण त्यांची मेन तक्रार होती की चालताच येत नाही, कंबर दुखती आहे, गुडघे दुखत आहेत, कंबरीचीही शस्त्रक्रिया सांगितली, गुडघ्याचीही सांगितली आहे, हर्नेचीही सांगितली आहे, आणि मग कुठल्या कुठल्या करायची आणि पहिली कुठल्यांदा करायची. दुर्बिणीतनं एकच उपाय केलाय ज्याच्यामधून हर्निया पण बरा झाला, जठराची पण शस्त्रक्रिया केली आणि तुम्ही बघताय हळूहळू पोट आत गेलं, वजन कमी झालं, हर्निया बरा झाला, मणक्यावर की गुडघ्यावरचा जोर कमी झाला आणि त्या वेदना विरहित झाल्या, त्यांची हालचाल परत सुरू झाली. हालचाल परत सुरू झाल्यामुळे व्यायाम केल्यासारखंच आहे आणि त्यांचं वजन मेंटेन व्हायला लागलं आणि सर्व आजारातून एकाच वेळेच्या एकाच ट्रीटमेंटमधनं पूर्ण बऱ्या होऊ शकल्या. आणि असे बरेच आजार असतात. मी दुसऱ्या उदाहरणातून तुम्हाला सांगतो की ही व्यक्ती आली होती की त्यांना प्रचंड घोरण्याचा आजार होता. तुम्ही बघितलं तर बसूनच समजेल की पोट खूप मोठं होतं, त्याचं वजन त्यांना सहन व्हायचं नाही, त्यामुळे सारखं त्यांना बसायला लागायचं. कुठेही चालायचं म्हणलं तर थोडेसे 2 जिने चढायचे म्हणले तरी अशक्य होतं, त्यामुळे सगळीकडे रिक्षा, कार, लिफ्ट ह्याची गरज होती. आता दुर्बिणीतून त्यांचा हर्न्याचा उपचार करायचा म्हटला तर खूप जण म्हणाले की खूप जाड फॅट असल्यामुळे दुर्बिणीतून करणं अवघड जाईल. पण मग या ठिकाणी लठ्ठपणाचे उपाय करणाऱ्या तज्ज्ञाच्या ठिकाणी जर आलं तर त्यासाठी खूप मोठ्या वेगळ्या दुर्बिणी असतात. लठ्ठ रुग्णांमध्ये ओपन शस्त्रक्रिया करणं चांगलं नसतं, कारण फॅटमध्ये जखमा लवकर भरत नाहीत, त्याच्यामध्ये पाणी किंवा फॅट विरघळून तेल जमू शकतं, जखम भरली नाही लवकर त्यात इन्फेक्शन होऊ शकतं, डायबिटीस असेल त्यामुळे ते अजून कॉम्प्लिकेट होतं. आणि त्यामुळे कमीत कमी छिद्रामधून दुर्बिणीतून जर ही शस्त्रक्रिया केली तर हे सगळे इन्फेक्शन किंवा बाकीचे आजार बरे होतातच, पण त्याचबरोबर त्यांना वजन कमी करण्याची बेरियाट्रिक किंवा मेटाबॉलिक ट्रीटमेंट जर त्याबरोबर केली तर बाकीच्या आजारांमधूनही मुक्तता मिळते. आणि तुम्हाला दुसऱ्या याच्यात दिसतच आहे की ही व्यक्ती नॉर्मल व्यक्तीसारखी दिसून चालून फिरून सर्व कार्य करू शकत होती. नक्की, आणि असं आपण म्हणतो की आता एकच दुर्बीण टाकून पण या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करू शकतो एकाच वेळेला, तर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या इन्शुरन्समध्ये एक तर त्या कव्हर होऊ शकतात का, किंवा इतर आणखीन काही सोयीसुविधा आपण आपल्या पेशंट्सना उपलब्ध करून देतो का? नशिबाने या सर्व शस्त्रक्रिया इन्शुरन्समध्ये कव्हर होतात. जरी मेटाबॉलिक आणि बेरियाट्रिक सर्जरी सुद्धा आजच्या काळात इन्शुरन्समध्ये कव्हर होतात, पण जेव्हा आपण 2-3 शस्त्रक्रिया एकत्र किंवा दुर्बिणीतले बाकीचे आजार जेव्हा एकत्र बरे करतो तेव्हा सर्व आजारांचा इन्शुरन्समध्ये कव्हर मिळण्याचा रुग्णाला फायदा होतो.
खूप वेळेला इन्शुरन्सचं लिमिट कमी असेल किंवा काही बाकीची अडचण असेल तर आजच्या काळात सर्वांना ईएमआयचा ऑप्शन हा खूप छान वाटतो. सहा महिन्यापासून ते पाच वर्षापर्यंत रुग्णाला ईएमआय भरता येतो. जर आपण त्याचं पाच वर्षाच्या ईएमआय मध्ये केलं तर कुठल्याही व्यक्तीला, अगदी साध्या अर्निंग करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा काहीही ताण न येता जगातली सगळ्यात ऍडव्हान्स ट्रीटमेंट दुर्बिणीतून हसत खेळत करता येते आणि ते आम्ही आमच्या इथे ईएमआयच्या स्वरूपामध्ये ऑफर करतो. नक्कीच हा इकॉनॉमिकल अँगल झाला डॉक्टर याचा. परंतु जसं तुम्ही आता उल्लेख केला तसं की रुग्णांना लवकरात लवकर घरी जायचं असतं, त्यांच्या कामावरती रुजू व्हायचं असतं, तर मग या अग्नियाच्या किंवा जसं तुम्हाला तसं एकत्रित जर काही शस्त्रक्रिया केला तर रुग्ण त्याच्यानंतर किती दिवसात रिकव्हर होतो, किती दिवसात परत पूर्ववत आयुष्य जगू शकतो? ऍक्च्युली आपल्याला असं वाटतं की कुठलीही शस्त्रक्रिया केली की झोपून राहायला पाहिजे, विश्रांती घ्यायला पाहिजे, पण हे सगळं कशामुळे असायचं की कापल्यामुळे, जखम मोठी असल्यामुळे, स्नायू कापलेले असल्यामुळे त्याची हालचाल होऊ देत नाहीची. पण आजच्या काळात दुर्बीण सुद्धा अशा प्रकारे असते की ब्लेडलेस असते, म्हणजे ब्लेड नसतं, स्नायू बाजूला करून ती दुर्बीण आत जाते आणि दुर्बीण बाहेर आली की स्नायू बंद होतात, कुठेही कापत नाहीत. आणि कुठेही जर कापलं नसेल तर त्यांच्या पायांचं ऑपरेशन नसतं, हातांचं ऑपरेशन नसतं. आम्ही 2 तासात पेशंटला चालायला फिरायला लावतो. खूपसे रुग्ण हरण्यानंतर संध्याकाळीच घरी जातात. जर बाकीचे इतर उपाय किंवा बेरियाट्रिक सर्जरी त्याच्याबरोबर केली असेल तर जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी व्यक्ती घरी जायला लागते. मोस्टली सर्व लोक 2-3 दिवसात लगेच कामाला लागतात कारण या उपायानंतर दुखत नसल्यामुळे आणि टाके नसल्यामुळे आम्ही विश्रांतीचा सल्ला देतच नाही. आम्ही म्हणतो तुम्ही तुमचं रुटीन काम करा, खिंडू शकता, फिरू शकता, शॉपिंग करू शकता, कामच करायला पाहिजे असं नाही, पण घरी झोपून राहायची मुळीच गरज नसते. नक्कीच मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं आहे. परंतु आणखीही बरेच प्रश्न असतात जे पेशंट्सना असतात, रुग्णांना असतात, तर त्या दृष्टीकोनात मला तुम्हाला विचारायचं की बऱ्याच वेळेला जसं आपण आता म्हणतो इकॉनॉमिकल गोष्टी त्यांच्या आपण सॉल्व्ह केल्यात की जसं तुम्ही म्हणालात की लगेच रुग्ण पूर्ववत आयुष्य सुद्धा जगू शकतात, परंतु त्यांच्या इतर प्रश्नामध्ये असतं की एक भीती असते कुठेतरी शस्त्रक्रिया करण्याची, ते एक काउन्सिलिंग मला वाटतं तुम्हाला करायला लागतच असेल. आणि दुसरं म्हणजे त्यांना शस्त्रक्रिया केल्यानंतर परत रिकरन्स ते कुठेतरी एक डोक्यात असतं, तर त्या अनुषंगाने तुम्ही पेशंटना कशा प्रकारे तयार करता? हो, मी नक्कीच प्रत्येकाला सांगतो की तुम्ही सतत हरण्याची शस्त्रक्रिया केली. खूप वेळांना असं वाटतं की आपण उचललो, काहीतरी बदलून उचललो, खोकलं म्हणून हरण्या झालाय, पण तसं नसतं. ऍक्च्युली पोट जर वाढत गेलं तर तुम्ही बघा कितीही स्ट्रॉंग जाळी लावली तरी ती फाटते. ओपन शस्त्रक्रिया केली म्हणजे रफू केल्यासारखं आहे, तर चुकून ते फाटलं परत तर त्याची परत ओपन शस्त्रक्रिया करायची म्हणली तर परत रफू केल्यासारखं आहे. दोनदा रफू केलं तर ते कधीच स्ट्रॉंग होत नाही. आणि म्हणून ते की त्याचा उपाय हा दुर्बिणीमधून करतात, म्हणजे एखाद्या रफू केलेल्या भागाला जर आतमधून आपण जर पॅच लावला कुठेही न कापता, म्हणजे परत रफूला जखम न करता, तर तो सहज बरा होतो. आणि त्याचबरोबर पोट अजून परत मोठं होऊ नये किंवा कमी व्हावं याचा उपाय जर एकत्र केला तरच रुग्णाला परत हरण्या होत नाही. हायटस हरण्या सुद्धा ऍसिडिटीचा खूप वेळ उपाय होतो, नंतर रुग्णाला परत ऍसिडिटी होण्याचं कारण त्याचं वजन वाढतं हे असतं. खूप वेळेला असं समजतात की खाण्यामुळे सवयीमुळे असेल, पण फक्त त्याच्यामुळेच नसतं. तर जर वजन कमी झालं, पोटातला दाब कमी झाला, तर पोटाचे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, घोरणे हे आजार तर बरे होतातच, पण हरण्या सुद्धा परत होत नाही. आम्ही खूप वेळेला स्पोर्ट्समन, वेटलिफ्टर यांचा सुद्धा दुर्बिणीतून उपाय करतो, त्यांना तो वजन उचलू नका असं सांगता येत नाही, पण असा उपाय करूनही ते सर्व रुटीन ऍक्टिव्हिटी करून कुठेही टाके नसताना वेदनाविरहित होऊ शकतात. खूप वेळेला असं होतं की एखादी तरुण मुलगी असते, तरुण मुलगा असतो, लग्न झालेलं नसतं आणि म्हणून त्यांना कुठेही स्कार नको असतो. तर आम्ही खूप वेळेला बिंबीमधून नो स्कार शस्त्रक्रिया करतो, म्हणजे एकाच बिंबीमधून एका 2-3 हत्यारं जातात, त्यातनं दुर्बिणीतनं उपाय होतो, पण छेद हा बिंबीमध्ये आत खोलवर असल्यामुळे कोणालाच समजून येत नाही की हा शस्त्रक्रियेतला उपाय झालेला आहे. पुढे तुम्ही विचारतो डॉक्टर की आपण इतके वर्ष आता प्रॅक्टिस करताय, इतक्या शस्त्रक्रिया आपण केल्यात, तुमच्या नावावरती जागतिक विक्रम आहे, मला वाटतं तुम्ही 10 तासात 45 हरणे ऑपरेट केलेले, त्याविषयी काय सांगाल? जगात कुठेही गेलो तरी सर्जनना सुद्धा आश्चर्य वाटतं की 45 शस्त्रक्रिया 10 तासात कशा होऊ शकल्या. पण ऍक्च्युली हे स्ट्रक्चर ट्रेनिंगच आहे, म्हणजे आता गेल्या 30 वर्षात इतक्या हरण्याच्या शस्त्रक्रिया झाल्यात की प्रत्येकाला पुढे काय काय करायचं हे माहिती झालेलं आहे. दुर्बिणीतून केल्यामुळे त्याचा वेळ अजून कमी झालेला आहे, कमी कापल्यामुळे एवढेसे छेद असल्यामुळे त्याला टाके मारायचा वेळ वाचतो, त्याच्यावरती स्किनला फेविकॉल स्वरका ग्लू लावून चिकटवून टाकलं दुसऱ्या दिवशी व्यक्ती सहज आंघोळ करून कामाला लागू शकते.
आता विचार करा, 45 रुग्णांच्या 10 तासात शस्त्रक्रिया जरी केल्या तरी सर्वच्या सर्व दुसऱ्या दिवशी एकत्र नाश्त्याला ब्रेकफास्टला भेटले आणि तिथून सर्व कामाला निघून गेले. त्यामुळे हरण्याची जर मनात भीती असेल तर ती सोडली पाहिजे, त्याचा वेळेवर उपाय केला पाहिजे. आजही महिन्यातून 2-3 वेळेला अचानक हरण्या अडकला, आता वेळेला पिळ बसलाय, गँग्रीन झालंय, किंवा हरण्या करूनही वजन वाढल्यामुळे परत हरण्या झालाय, अशी निराश झालेले रुग्ण येतात. त्यांना अशी नैराश्य येऊ नये आणि हरण्याची भीती न वाटता वेदना ही विरहित हसत खेळत एखाद्या दिवसात बरं होता व्हावं म्हणून मी आज हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच हे झालं आपल्या विक्रमाबद्दल. परंतु आपलं स्वतःचं सेंटर आहे, लॅप्रोबेसिस सेंटर पुण्याला, तिथे मग काय वेगळ्या प्रकारच्या आपल्या प्रोसिजर असतात किंवा तिथे जे रुग्ण येतात त्यांच्या दृष्टिकोनातनं जाता येतात थोडक्यात काय सांगाल, जे रुग्ण येणार आहेत त्यांच्याकरता आणि जे रुग्ण ऑपरेट करून गेलेत त्यांच्याकरता. तर लॅप्रोबेसिस सेंटर हे ऍक्च्युली इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स समजलं जातं, अमेरिकन सोसायटीने जे सर्टिफिकेट दिलेलं आहे. त्याचं कारण प्रत्येक रुग्णाची पूर्ण ट्रीटमेंट दिली जाते. हरण्याचा रुग्णाला तर फक्त हरण्याची ट्रीटमेंट करून पाठवून दिलं असं होत नाही, त्याच्या पूर्ण शास्त्रीय जगात कुठेही करतील अशा सर्व तपासण्या करतात. सर्व प्रकारचे स्पेशलिस्ट एकाच ठिकाणी रुग्णाला एकाच वेळी एकाच कन्सल्टेशन मध्ये बघतात. डायटिशियन, सायकोलॉजिस्ट, फिजिशियन, सर्जन सर्व इव्हॅल्युएट करतात. त्याचं थोडं युरिक ऍसिड जास्त असेल, खाणं चुकत असेल, झोपण्याच्या वेळा चुकत असतील, कोलेस्ट्रॉल वाढत असेल, डायबिटीस होण्याची शक्यता असेल, सांधेदुखी असेल, वंध्यत्व असेल, कोणाला स्किनवरती व्रण असतील, पिंपल्स असतील, सर्व आजारांना एकत्र ट्रीटमेंट हरण्या बरोबरच करतात. खूप वेळेला डेफिशियन्सीज असतात, त्या सुद्धा त्याच सलाईन मध्ये देऊन आपण ट्रीट करून उत्साह माणसाचा वाढवू शकतो. सर्व आजारांना एकाच वेळी 2 दिवसात सर्व स्पेशालिस्टनी एकत्र येऊन ट्रीटमेंट देऊन रुग्णाला 2 दिवसात 10 हॉस्पिटलला गेल्या जाऊन 10 स्पेशालिस्टना भेटल्याचा आनंद मिळावा आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा मिळावा हे आमच्या लॅब्रोसिस सेंटरचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून त्याला सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. मला सांगायला आनंद होतो की वेस्टर्न इंडियामध्ये नेशन वाईड सर्व्हेमध्ये ते बेस्ट हॉस्पिटल आणि ऑल इंडिया सर्व्हेमध्ये नंबर 3 हॉस्पिटल असं रँकिंग मिळालेलं आहे आणि ते असंच कंटिन्यू होईल. त्याचं कारण सर्व स्पेशालिस्ट प्रत्येक पेशंटवर मन लावून पूर्ण काम करतात. नक्कीच नक्कीच. आणि डॉक्टर जसं आपण म्हणतोय तसं की हरण्यासारखे उपचार आहेतच, परंतु इतर सगळ्या गोष्टींचा तुम्ही एक होलिस्टिक अप्रोच बघितलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून उपचार होतात आपल्या सेंटरला सुद्धा आणि इतरत्र सुद्धा आणि बाकीच्या सगळ्या शंका सुद्धा आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत मला वाटतं. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हणालात तसं की हरण्या किंवा कुठल्या शस्त्रक्रियेची भीती सोडून जर आपण आलो आणि उपचार योग्य वेळेला घेतले तर खूप चांगले रिझल्ट नक्की मिळू शकतात. डॉक्टर या विषयावरती तुम्ही इथे एवढे छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह आरोग्याचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.